कन्नडच्या घाटातून निसर्ग संपन्नतेसह दिसतो सौरशेतीचा नजारा. पहा नयनरम्य दृश्य. धुळे सोलापूर महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद शहराकडे जाताना रस्त्यात कन्नडचा घाट लागतो. चाळीसगाव शहर पार केलं की 5-10 मिनिटातच गौताळा अभयारण्यातून नागमोडी वळणांचा हा घाट रस्ता लागतो. या घाटाचं नाव औट्रम घाट असून कन्नडचा किंवा चाळीसगावचा घाट म्हणूनच प्रचलित आहे. डोंगरांच्या कडेने धोकेदायक नागमोडी वळणे घेत दिवसभर हजारो वाहने या घाटातून प्रवास करतात. पावसाळ्यात या घाटाने जणू पूर्णपणे हिरवाईची चादरच पांघरलेली असते. चाळीसगावकडून या घाटाला चढाव तर संभाजीनगरकडून उतार आहे. पावसाळ्यात या घाटातील प्रवास हा खूप नयनरम्य वाटतो. संभाजीनगरकडून येताना अर्धा घाट उतरल्यानंतर घाटाच्या पायथ्याशी काही अंतरावरील सौरशेतीचा नजारा पाहायला मिळतो. विस्तृत जागेवरील ही सौरशेती घाटातून जणू एखाद्या तलावासारखी किंवा छोट्या मोठ्या डबक्यांसारखी भासते. हिरव्यागार निसर्गरम्य परिसरातील ही सौरशेती घाटातील प्रवाशांचे सहज लक्ष वेधून घेते. जसजसा घाट रस्ता पुढे जातो तसतशी ही सौरशेती नजरापलट होत जाते. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल धुळे.